नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच पी अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आपल्याला पात्र होण्यासाठी किती मार्क घ्यावा लागेल, फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी सिलेक्ट होण्यासाठी किती मार्क घ्यावे लागेल हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, टार्गेट नसेल तर यश मिळत नसतं, लक्षात ठेवा. टार्गेट ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे, ग्राउंड करणं गरजेचं आहे. तर सर्व घटकानुसार आपल्याला कास्टनुसार मेरिट कसं लागणार आहे ते सर्व बघणार आहोत आपण. तर सर्वात प्रथम मुलीचं पाहू आपण, त्यानंतर मुले पाहू, त्यानंतर पाहू आपण माजी सैनिक. माजी सैनिक आता बघा, मुलीचं जर विचारात घेतलं मित्रांनो, ओपन कास्टचं दुसऱ्या कास्टपेक्षा थोडंसं कमी मेरिट लागत असतं. ओपन कास्टच्या मुली यांच्यासाठी मेरिट असावं आणि साधारणपणे 120 मार्कापर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड आणि लेखी बघा, लक्षात घ्या. ओपन कास्ट असेल त्यांनी 120 मार्कापर्यंत जायचं आहे आणि ग्राउंड आणि लेखी, ग्राउंड साठी त्यांना मार्क घ्यायचे आहेत साधारणपणे 40 आणि इकडे 80. अशा पद्धतीने तुम्हाला 120 मार्कापर्यंत पोहोचण्यासाठी तयारी करायची आहे. 80+40, लेखीमध्ये 80 मार्क पडले पाहिजेत आणि ग्राउंडमध्ये 40 प्लसच मार्क आले पाहिजेत. आता कास्टच्या विद्यार्थिनीसाठी 122 पर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण समांतर आरक्षण असल्यामुळे ओपनच्या महिला ओपनमध्येच भरल्या जातात. त्यामुळे जरा ओपनचं मेरिट कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी लागतं, इकडे ग्राउंडमध्ये 42-80 लेखी अशा पद्धतीने तुमचं मेरिट हे 122 पर्यंत गेलं पाहिजे. कास्टची विद्यार्थिनी असेल तर, कास्ट असेल तर 122 पर्यंत गेलं पाहिजे. आता ही कास्ट म्हणजे ओबीसी आली, एनटीबी आली, एससी आली, एसटी आली, सर्वांसाठी दिलेला आहे. याच्यामध्ये विशेष करून आपण एसटीचं एक सांगू, एसटी महिला यांच्यासाठी 110 मार्क प्लस झाले पाहिजेत. 110 प्लस मार्क ज्याला येतील, एसटी महिला इथे 100% सिलेक्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला तरी. आता मला सांगायचं नाही मी मुंबईला भरला असेल, वाशिमला भरला असेल, वर्ध्याला भरला असेल, लातूरला भरला असेल, नांदेडला भरला असेल. तुम्हाला हे यश गाठण्यासाठी, फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला एवढे मार्क मिळवावे लागतील. साधारणपणे तुम्ही 122 प्लस असाल तर तुमचं सिलेक्शन 100% आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मुले, मुलांच्या बाबतीत निरीट थोडंसं हाय जाऊ शकतं. साधा गट म्हणजे जनरल आणि साधारणसाठी किती जातं बघा मित्रांनो, 132 प्लस मार्क घ्यायचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला लागायचं असेल तर. तुम्हाला साधारणपणे सर्वसाधारण मुलगा असेल तर 132 प्लस मार्क मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यायचे आणि लेखीमध्ये किती घ्यायचे बघा. तर ग्राउंडमध्ये तुम्ही 42 मार्क घेतलेले असतील तर लेखीमध्ये 90 मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण ओपन कास्टमध्ये असाल तर 40 प्लस मार्क असतील तरच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अजून बेटर देण्याचा प्रयत्न करावा. जर 40 पेक्षा कमी मार्क असतील तुम्हाला ग्राउंडमध्ये तर ग्राउंडची जास्त तयारी करा. लेखी परीक्षेला थोडंसं तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल, ओपनच्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतरचा विषय आहे कास्ट. कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी 42 प्लस ग्राउंड आणि इथे लेखीमध्ये तुम्हाला साधारणपणे 85 प्लस लेखी घ्यायची आहे, लक्षात ठेवा. 5, 2, 7, 8, 4, 12 127 कोणत्याही कास्टमधून सिलेक्ट व्हायचं असेल आणि कोणत्याही जिल्ह्यात सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला कास्ट प्लस म्हणजे ग्राउंड प्लस लेखीमध्ये अशा पद्धतीने मार्क घेणं गरजेचं आहे. ग्राउंड मध्ये तुमच्या हातचे मार्क आहेत, तुम्ही जरी ते 48 मार्क घेतले तर सरळ इकडे 80 घेतला तरी चालेल, तुमचं टोटल 128 होत असतं. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ग्राउंडचे हातातले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना जय हिंद. आपण पाहणार आहोत आता माजी सैनिक यांचं मेरिट कसं असतं. साधारणपणे यांचं ग्राउंड हे मेजर बेटर लोकांचं जास्तीत जास्त 45 प्लस ग्राउंड असतं मित्रांनो, 45 प्लस. आणि या 45 प्लस आणि इकडे 60 जर मार्क घेतले, किती 60 लेखीमध्ये 60 मार्क आणि ग्राउंडमध्ये सर्वाधिक मार्क आणि जास्त मार्क मिळवतात माजी सैनिकवाले.
आमच्या अकॅडमीमध्ये सुद्धा, ऑफलाईन अकॅडमीमध्ये सुद्धा माजी सैनिकाचे 5 लोक आहेत. 5 लोकांपैकी 3 लोकांचं 50 पैकी 50 ग्राउंड आहे मित्रांनो. घाबरत नाही, खरी गोष्ट आहे. 50 पैकी 50 ग्राउंड आहे. यांना घ्यायचेच किती मार्क हो? दुसरे 60 मार्क घेतले, 110 टोटल झाली. 100% सिलेक्शन आहे. 100% सिलेक्शन आहे. त्यांचं मेरिट लागत असतं 100 ते 120 च्या मध्ये मेरिट लागतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 50 जे की माजी सैनिकाचं 50 ग्राउंड 60 मार्क 110 मार्क मिळून जाते. जर तुम्हाला ऑफलाईनच्या आमच्या फास्टॅग बॅच मध्ये सामील व्हायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थी मित्रांनो पुणे शहरात राहत असाल तर तुम्हाला येणं शक्य असेल. बाहेरच्या विद्यार्थ्यांनी कॉल करू नका. पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड शहरात असाल तर नक्कीच आपली फास्टॅग बॅच जॉईन करू शकता. आपली बॅच हे कोठे चालते तर भोसरी या ठिकाणी चालते मित्रांनो. भोसरी या ठिकाणी तुम्ही फास्टॅग मध्ये समाविष्ट होऊन तुम्ही ग्राउंड मध्ये आणि लेखीमध्ये चांगले अजून गुण वाढवू शकता आणि कन्फर्म भरतीमध्ये फायनल लिस्ट मध्ये येऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, त्यानंतरचा विषय आहे यष्टी पुरुष साठी किती गुण घेणं गरजेचं आहे. त्यांनी 115 मार्क कसे मिळवता येतील यासाठी तयारी करायची आहे. त्यानंतर समांतर आरक्षण आहे, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचं आरक्षण जर विचारात घेतलं मित्रांनो. आता प्रकल्पग्रस्तांसाठी 125+ पण जाऊ शकतं. त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी सुद्धा 125 जाऊ शकतं. स्पोर्टसाठी 125 म्हणजे यांना समांतर आरक्षण असतं, यांचं मेरिट वेगळं असतं. त्यामुळे यांना 125+ कसे मार्क मिळवता येतील यासाठी तयारी करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो मागच्या मेरिटपेक्षा या मेरिटमध्ये 4 ते 5 मार्काचा फरक नक्की जाणवणार आहे. कारण कमी मेरिट लागेल नक्कीच. कारण याचं 2 कारण आहेत. एक कारण म्हणजे मागच्या पोलीस भरतीमध्ये 30 मार्कासाठी 1600 होतं. या पोलीस भरतीमध्ये 20 मार्कासाठी 1600 आहे. या 1600 मध्ये बरेच विद्यार्थ्यांच्या दांड्या उडत असतात. त्यानंतरचा 15 मार्काला गोळ आहे. कारण जर स्लिम फिट असेल विद्यार्थी त्याला 15 पैकी कमी मार्क मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर जे की 100 मीटर आहे त्याला सुद्धा जरा जाड विद्यार्थी असेल 100 मीटरसाठी सुद्धा 15 मार्क देण्यात आलेले आहेत 100 मीटरसाठी. तर याच्यामध्ये थोडासा मार्कामध्ये फरक पडत असतो. जो विद्यार्थी इथे आणि इथे मार्क घेतो तो इथे गणतो थोड्या प्रकारात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 4 ते 5 मार्काचा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक याच्यामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. 20, 15, 15. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जो विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये 45 मार्क घेत असतो तोच विद्यार्थी आता 43 मार्क 2 मार्काचा फरक पडू शकतो. जो विद्यार्थी याच्यामध्ये 45 मार्क घेतो तो 41-42 मार्काच्या दरम्यान राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पण मी एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ग्राउंडचे मार्क खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हातातले मार्क आहेत. कारण ग्राउंड झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये लेखीची तयारी करून आपल्याला लेखीला सामोरे जायचंय. ग्राउंडमध्ये जेवढं बेटर होतं तेवढं देण्याचा प्रयत्न करा. कारण ग्राउंडच्या मार्कानंतर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये लोड येणार नाही. कारण ग्राउंडचे मार्कच खऱ्या अर्थाने तुमचं मेरिट मार्क ठरवणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं सर्वाधिक आणि सर्वात मोठं टार्गेट म्हणजे आपल्याला 130 मार्क प्लस मध्ये कसे पडतील याकडे लक्ष असावं. मेरिटचा जर विचार केला कुठे कमी जास्त जागा असतील तर वाढू पण शकतं आणि कमी पण येऊ शकतं. पण महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट होण्याचं मेरिट एवढंच आहे. मागचे बरेच मेरिट चेक करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथून पुढे संयमी राहायचं आहे. अफवाकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. अफवावर लक्ष दिलात तर विद्यार्थी मित्रांनो नुकसान तुमचं आहे. आता जास्त वेळ न दौडता राहिलेल्या दिवसामध्ये फॉर्म भरून बाजूला व्हायचं आणि ग्राउंडवर आणि लेखीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांची चर्चासत्र मी जेव्हा ऐकतो किंवा पाहतो किंवा बघतो तेव्हा सर्व विद्यार्थी हे सध्या मेरिट काय असेल, विद्यार्थ्यामध्ये फॉर्म कुठं भरलास, तिथे का भरलास, इकडे का भरला नाहीस, इथं जास्तच मेरिट गेलं तर गेल्या वर्षीचं काही असू द्या. मित्रांनो तुमचं टार्गेट एवढं ठेवा,
तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये पोलीस होण्यापासून कुणीही रोकू शकणार नाही. तुमचं टार्गेट हे कसं अचीव होईल याकडे लक्ष असावं असं माझं स्पष्ट मत आहे. अशा पद्धतीने तुमचं नवीन पॅटर्ननुसार मेरिटमध्ये जो काही फरक जाणवणार आहे आणि मेरिटमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची हे आपण आपल्या रूपरेषेनुसार प्लॅनिंगनुसार ठरवायचं आहे. सकाळी लवकर उठून ग्राउंड करून लेखी परीक्षेकडेही 40+ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष द्यावं. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सिलेक्ट लिस्टमध्ये आजच आहात, पण तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या संयमी राहून प्लॅनिंगने तुम्हाला ती परीक्षा क्रॅक करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. खऱ्या अर्थाने तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर आपल्या HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ऑफलाईन अकॅडमीला भेट देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. मुली तसेच माजी सैनिकांसाठी विशेष ऑफरसह आपली फास्टॅग बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना नक्की जॉईन करायचं त्यांनी संपर्क क्रमांकावर संपर्क साधून लवकरात लवकर अकॅडमीला जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.